अद्भुत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, श्री स्वामी समर्थ। आज शुक्रवार, आज बालाजी महाराजांची सेवा कशी करायची, व्यंकटेश स्तोत्र हे फक्त रात्रीच वाचायचं का, आणि बालाजी महाराजांची शास्त्रोक्त जी पूजा असेल दर शुक्रवारी कोणता नैवेद्य दाखवायचा, जे व्यापारी असेल, बिझनेसमॅन असेल, कोणाला घरी जर सेवा करायची असेल तर बालाजी महाराजांची सेवा कशी करायची, आणि व्यंकटेश स्तोत्र फक्त रात्रीच वाचायचं का, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल। बालाजी महाराज, तिरुपती बालाजी महाराज, तुम्ही खूप जण सांगता बालाजी महाराजांची अशी सेवा करा, तशी सेवा करा। बालाजी महाराजांची साधी आणि सोपी सेवा म्हणजे मी प्रत्येक शुक्रवारी बालाजी महाराजांना तांदळाची खिचडी असते, तांदळाची खिचडी आपण म्हणतो, ती करायची साधी आणि सोपी, तिखट नाही, काही नाही, काही नाही, साधी तांदळाची खिचडी करायची आणि आरती करायची। दर शुक्रवारी बालाजी महाराजांची आरती करायची, त्यांना खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा, तांदळाची खिचडी करायची। तुम्ही हे सकाळी पण करू शकता, संध्याकाळी पण करू शकता, पण सगळ्यात प्रथम आपल्या घरामध्ये बालाजी महाराजांचा फोटो असावा। जे रोज नित्य नियमाने जर व्यंकटेश स्तोत्र वाचत असेल त्यांच्या घरामध्ये तर बालाजी महाराजांचा फोटो अवश्य पाहिजे। छोटा ठेवा, मोठा ठेवा, तुमचा बिझनेस असेल, व्यापार असेल, काही असेल, साधा बिझनेस, ब्युटी पार्लर असेल, काही असेल, तिथं तुम्ही सगळ्यात पहिले बालाजी महाराजांचा फोटो ठेवा। कारण की एक ताज हॉटेल आपण बघितलं, मोठं हॉटेल आहे, त्यांच्या मोठ्या हॉटेलमध्ये तिथं बोललो होतं, तिथं जे एक सेविकरी आहे त्यांनी बोललो होतं, तिथे जायचा योग आला होता, तर मी बघितलं एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये ते बालाजी महाराजांचा जो फोटो आहे ना ते ठेवता। आणि आपण आपल्या बिझनेसमध्ये देवाचे फोटो ठेवायला लाजतो, लाजायला नाही पाहिजे। आपली कुलदेवता, आपले गुरु आणि बालाजी महाराज हे तीन फोटो आपल्या बिझनेसच्या ठिकाणी पाहिजे, आपल्या घरी पण पाहिजे। दर शुक्रवारी बालाजी महाराजांची आरती करायची, व्यंकटेश स्तोत्र कधी वाचायचं, व्यंकटेश स्तोत्राचं नाव घेतलं तर खूप जण काय म्हणतात, दादा रात्रीच वाचायचं असतं, कोणी सांगितलं? व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करणं हे रात्री वाचायचं आहे, व्यंकटेश स्तोत्र रोज वाचन करणं हे नित्य नियमाचं आहे। तुम्ही जर व्यंकटेश स्तोत्र मराठी जर वाचलं त्याच्यामध्ये काय सांगितलं, खूप जण म्हणतात दादा आम्ही अनुष्ठान खूप केले पण आम्हाला अनुभवच नाही आला। अनुभव कसं काय येणार आहे? व्यंकटेश स्तोत्रामध्ये ओळी एक ओळी ग्रंथी विश्वास धरून वाचावे। जेव्हा आपण व्यंकटेश स्तोत्र वाचतो तेव्हा विश्वास धरून वाचायला पाहिजे। तुमचा विश्वासच नाहीये, कोणी सांगितलं की मी असं असं अनुष्ठान केलं मला पैसे भेटले, गेले सगळेजण त्याच्या माग, तसं नाहीये। पैशासाठी तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचू नका, पैशासाठी नका, एक समाधान। तुमचे कोणतेही प्रॉब्लेम असेल, संतान प्राप्ती असेल, पैसा असेल, घर असेल, शिक्षण असेल, मन शांती असेल, कुष्ठरोग असेल, काही रोग असेल, त्याच्यावर सगळ्यावर एकच जो उपाय आहे, फक्त विश्वास ठेवून व्यंकटेश स्तोत्र वाचायला पाहिजे। विश्वास ठेवून प्रत्यक्ष मूर्ती प्रकटती, ज्यांना व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायचं आहे त्यांनी सगळ्यात अगोदर कमीत कमी एक महिना 30 दिवस सकाळी 3 वेळेस, संध्याकाळी 3 वेळेस, किंवा सकाळी एकदा संध्याकाळी एकदा अनुष्ठान करायच्या अगोदर एक महिना आपण व्यंकटेश स्तोत्र स्वतः वाचावं। संस्कृत वाचा, मराठी वाचा। आपण जर 10वीची एक्झाम देत असेल, बोर्डाची एक्झाम देत असेल, पहिले सराव परीक्षा घेत असता पा, सराव परीक्षा, तर त्याच पद्धतीने आपण जेव्हा व्यंकटेश स्तोत्र वाचतो तो अनुष्ठान करायच्या अगोदर एक महिना सवय लावून घ्या, सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा,
आणि रोज रोज न चुकता आपण व्यंकटेश स्तोत्र सकाळ संध्याकाळ वाचायला पाहिजे, न चुकता. त्याच्यामध्ये बदल नाही करायचा आणि घाबरायचं नाही. खूप जण म्हणतात मग व्यंकटेश स्तोत्र हे करताना काच वाचता, खिडक्या वाचता, हे वाचता, असं काहीच नाहीये. आपण दर प्रत्येक एकादशीला रात्री 11:45 लाईव्ह घेत असतो. लाईव्ह 800-900 लोक असतात आपले, सगळे सामूहिक सेवा देतो. सामूहिक सेवेला खूप महत्व आहे, ना की एकट्याने करायचं. एकटे एकटे कराल तर एकटेच वर जाल तुम्ही, पण सामूहिक सेवेने ज्यांना काही येत नाही त्यांना सोबत घेऊन, ज्यांना माहिती नाही त्यांना सोबत घेऊन, सगळ्यांना सोबत घेऊन केलं तर त्याची सेवा खूप होत असते. म्हणून आपण प्रत्येक एकादशीला सगळ्यांना सोबत घेऊन करत असतो. व्यंकटेश स्तोत्र कोणी सांगितलं तुम्हाला की असं वाचा तसं वाचा? कारण की व्यंकटेश स्तोत्राच्या पुस्तकामध्ये फलश्रुतीमध्ये दिलंय बा, एकांती करावीस. मंदिर असेल कुठे असेल तुम्ही एकांत मध्ये बसून वाचायचं. बालाजी महाराजांचं रोज दर्शन घ्यायचं, रोज, फक्त शुक्रवारी नाही. तुमची कुलदेवता कोणती असू द्या, तुम्हाला जर पैशाची चणचण असेल, घरामध्ये आर्थिक असेल, कर्जबाजारीपणा असेल, तुम्ही काही मागूच नका. फक्त बालाजी महाराजांना मागायची गरज नाही हो, काही गरज नाही मागायची, काही गरज नाही, ते सगळं काय देता. आपण जर बालाजी महाराजांना आपण काही जर देत असेल तर ते 100 पटीने 1000 पटीने वापस देता. हा माझा अनुभव आहे. तुम्हाला पण अनुभव आला असेल तर अवश्य कमेंट करा. तुम्ही एक जर बालाजी महाराजांपुढे एक पाऊल पुढे टाकलं ते 10 पाऊल टाकता. रोज व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आणि व्यंकटेश स्तोत्र रोज वाचायची सवय करून घ्या. मनामध्ये तुम्हाला एक प्रकारची शांती लाभेल आणि जेव्हा अनुष्ठान करायचं असेल तेव्हा त्याच्या अगोदर 1 महिना वाचायला सुरुवात करा. मनामध्ये किंतु परंतु आणायचं नाही, फक्त विश्वास ठेवून वाचायचं. तुम्ही म्हणणार मी रोज वाचतो आणि मला लगेच पैसे भेटले पाहिजे, असं नाही होत. प्रत्येकाचे कर्म असतात, प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला प्रत्येक गोष्टी भेटत असतात. ते भाग्य लिखित असतं, ते तुम्हाला कोणीच बघू शकत नाही. म्हणून बालाजी महाराजांची सेवा करताना मन प्रसन्न ठेवा. बालाजी महाराजांचा फोटो प्रत्येकाने आपल्या घरामध्ये ठेवावा, आपल्या बिझनेसच्या ठिकाणी फोटो ठेवा. रोज सकाळ संध्याकाळ न चुकता व्यंकटेश स्तोत्र वाचा, तुमचं मन शांत होईल. आणि बालाजी महाराजांना तुमच्याकडून काही नको, काही नाही लागते सायास. एकांत चित्ती मन शांत ठेवून वाचन करायचं. प्रत्यक्ष मूर्ती प्रकटली आणि बालाजी महाराज जर तुम्ही मनापासून जर करत असाल सेवा, तुमचं जे पैशाची आवक असेल, धंद्यामध्ये प्रॉफिट असेल, खूप जण शेअर मार्केट करतात, खूप जण हे करतात ते करतात, त्यांनी सगळ्यांनी तर व्यंकटेश स्तोत्र तर वाचायलाच पाहिजे. दर शुक्रवारी आरती करायची, तुमच्या घरी फोटो आणून घ्या. खूप जण म्हणणार मग आमचा कुलदेवत नाही बालाजी महाराज, काही नाही, तरी पण एक फोटो आणा. दर शुक्रवारी आरती करा, सकाळी करा, संध्याकाळी करा. पंचफणास करी देव श्री हरी, सम्मुख उभा श्री हरी, त्याप्रमाणे बालाजी महाराजांची कोणती एक आरती घ्या. शेषाशाल अवतार तारक तू देवा. दर शुक्रवारी आरती करायची, आपले फोटो असेल, तुम्ही बिझनेस ठिकाणी असेल तिथं पण आरती करा. खडी साखर बालाजी महाराजांना खूप आवडते, खडी साखर ठेवा. आणि जर तुमचा बिझनेस चालत नसेल, कोणी येत नसेल, तर व्यंकटेश स्तोत्र वाचत बसा. बरोबर कस्टमर आहे ते येतील, आणि कस्टमर आल्यानंतर ते वाचणं थोडं बंद करायचं, डबल त्यांना काय जे आहे ते द्यायचं, डबल वाचायचं. व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठानाच्या मनामध्ये पण खूप मनामध्ये भीती आहे, असंच पाहिजे तसंच पाहिजे काहीच नाही. विश्वास ठेवून, जो विश्वास ठेवून पठन करी सर्व कार्य सिद्ध त्याला होई. म्हणून मनामध्ये किंतु परंतु आणू नका. बालाजी महाराजांच्या बालाजी महाराजांना तुम्ही दर शुक्रवारी गजरा पण अर्पण करू शकता, दर शुक्रवारी लवंग पण अर्पण करू शकता, आणि वर्षातून एक वेळा तरी तिरुपती बालाजीला जायचं. किंवा आमचं जे देवगाव राजा आहे तिथं पण बालाजी महाराज आहे, तिथं पण आम्ही दरवर्षी जसं होईल तसं जात असतो.
जवळचा मेहकरचा पण बालाजी आहे. तुमचं जवळपास जेवढ्या एरियामध्ये बालाजी असेल त्यांना जायचं, पण वर्षातून एकदा तिरुपतीला अवश्य जावं. तिरुपतीला गेल्यावर काय करायचं त्याचा मी जो व्हिडिओ आहे मी तो अवश्य टाकणार आहे. आता बालाजी महाराजांची काही सेवा आहे ती आपण टाकूया. झालेली सेवा मी महाराजांचरणी रुजू करतो, बालाजी महाराजांचरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.